तर चला मग आज बनवणार आहे मी 22 वस्तूंपासून काळा मसाला। नमस्कार, मी सविता पाटील। तर बघा, आज मी मसाला बनवणार आहे आणि 10 किलोचा मसाला तयार करणार आहे मी आज। पूर्ण 10 किलोचा इतके मी आणलेले खडा मसाला आणलेला आहे पूर्ण। आणि इकडे बघा, धने आई इकडे धने साफ करत आहे, स्वच्छ वगैरे करून घेणार आणि बाहेर पयावर खोबरं धने आणि तेज पाणी सगळं भाजून घेणार आहोत, कारण मी काळा मसाला बनवणार आहोत। बघा, तुम्हाला जर लागला तुम्ही व्हॉट्सअप नंबर ते मला मॅसेज करू शकता ना। आणि आम्ही कुरिअर घरपोच देणार होतो दादा मसाला। बघू शकते मी तर हा पूर्ण 22 वस्तू आणलेले आहे बाजारामध्ये आणि 22 वस्तूंचा मसाला आहे। आता तर पूर्ण एकत्र केले बघा, मी दालचिनी आहे, सुंठ आहे, जिरो, हिरव वेलदोड आहे, हळद आहे, पूर्ण अशा 22 वस्तू आहेत। इकडे खोबरे, तेजपान आणि धने। तर प्युअर खानदेशी मसाला कसा असतो तो आज आम्ही बनवणार आहोत। खानदेशी मसाला तुम्हाला लागल्यास तर तुम्ही संपर्क करू शकता किंवा व्हॉट्सअप मॅसेज पण करू शकता। तर बघा, आता मी अगोदर धने भाजून घेणार आहे मस्त। धने भाजल्यानंतर खोबरं भाजून घेणार आहे। खोबरं पण छान असं किसून घेतलेलं आहे मी, बघा किसून घेतलेलं आहे। आता खोबरं आणि धने भाजून घेणार आहे आणि मग आपण मसाला तयार करून घेऊ। खानदेशी स्पेशल मसाला, काळा मसाला बनवणार आहे मी आज। तर बघू शकता तुम्ही, एकच नंबर मसाला तयार झालेला आहे मस्त। आणि या खड्या मसाल्यामध्ये मी 4 किलो मिरची ॲड केलेली होती। छान असा तरीवाला काळा मसाला हा या तयार झालेला मस्त। ह्याच्यामध्ये तुम्हाला खोबरं, धने, मिरची असं काही भरून टाकायची गरज नाही आहे। तर बघू शकता तुम्ही, सुंदर अप्रतिम मसाला दिसत आहे मस्त डोळ्याला। बघा, छान असं बघूनच तोंडाला पाणी सुटत आहे। तर तुम्हाला जर लागत असेल तर तुम्ही पटापट ऑर्डर टाका। तर हा मसाला मीडियम आहे, जसं तिखट पण नाही आणि याला तरी येते छान मस्त आणि कलर छान येतो, याला लाल रंग येतो मस्त। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।